नमस्कार मी जयश्री माझ्या किचनमध्ये तुमचे स्वागत आज आपण बनवणार आहोत खांदे स्पेशल लग्नाच्या पंक्तीत वाढली जाणारी मटकीची भाजी चला तर मग सुरू करूया आपण आपल्या रेसिपीला आणि बघूयात त्याच्यासाठी लागणारं साहित्य इथे मी अडीचशे ग्रॅम गावरान मोड आलेली मटकी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतला आहे आणि दोन चमचे अद्रक लसूणची पेस्ट शेंगदाण्याचं कूट आणि दोन तास भिजवून ठेवलेले शेंगदाणे वटाणे दोन तेजपान सहा मिरी दोन विलायची तीन लवंगा एक चमचा जिरे कढीपत्ता कोथिंबीर आणि दालचिनीचा तुकडा धना पावडर हळद चटणी आणि गरम मसाला पॅनमध्ये तीन ते चार चमचे तेल टाकून घेते आणि तेल गरम झाल्यावर दालचिनी लवंग मिरी विलायची तेजपान एक चमचा जिरे आणि कढीपत्ता छान आचेवर परतून घ्यायचे खडे मसाले छान परतून झाले आहेत आता बारीक चिरून घेतलेला कांदा टाकून घेऊयात कांदा शक्य होईल तेवढा बारीक चिरून घ्यायचा आहे म्हणजे लवकर परतला जातो आणि भाजीला छान दाटसरपणा येतो कांदा छान परतून झालेला आहे आणि छान कलर पण आलेला आहे आता आपण याच्यात अद्रक लसूणची पेस्ट टाकून घेणार आहेत तर मी इथं दोन मोठे चमचे अद्रक लसूणची पेस्ट टाकून घेते आणि छान परतून घ्यायचं आहे दहा ते पंधरा लसूणच्या पाकड्या एक तर दीड इंच अद्रकचा तुकडा आणि त्याची बारीक पेस्ट तयार करून घेतली होती अद्रक लसूण छान परतून झालेलं आहे आता आपण इथं काही पावडर मसाले टाकून घेऊयात तरी इथे मी दोन चमचे चटणी दोन चमचे धना पावडर एक चमचा गरम मसाला अर्धा चमचा हळद आणि गॅसची फ्लेम लोश ठेवायची आहे म्हणजे आपले मसाले जळणार नाहीत तर छान परतून घ्यायचे आहे आता आपले मसाले छान परतून झाले आहेत आता आपण याच्यात वटाणे टाकून घेऊ ताजे आणि हिरवीगार वटाणे घेतले आहेत आणि अर्धा मिनटासाठी मसाल्या छान परतून घेऊयात मटकी टाकून घेऊयात मसाल्यात छान एक तर दीड मिनटं परतून घेऊयात मटकी परतली गेलेली आहेत आता आपण याच्यात भिजवलेले शेंगदाणे टाकून घेऊयात इथे मी मटकी वटाणा कुकरमध्ये न शिजवता तसेच कच्चे टाकून घेते आणि वटाणे ताजे असल्यामुळे लवकर शिजतात आणि शेंगदाणे भिजवले त्याच्यामुळे पण लवकर शिजून होतील शेंगदाणे सुद्धा छान परतून झाले आहेत आता आपण याच्यात पाणी घालूयात तर इथे मी दोन ग्लास पाणी टाकते आणि पाणी मी गरम करून घेतलं आहे थंड पाणी अजिबात सुद्धा टाकायचं नाही आहे थंड पाण्याने भाजीची चव जाते म्हणून गरमच पाणी टाकायचं आहे गरम पाणी टाकलंय त्याच्यामुळं भाजीला लवकर उकळी येते आणि आता आपण इथं चवीपुरतं मीठ टाकून घेतलंय आणि भाजीला छान उकळी आलेली आहे इथे दोन चमचे शेंगदाण्याचं कूट टाकून घेते तुम्ही तुमच्या आवडीनुसार शेंगदाण्याचं कूट कमी जास्त करू शकता आणि दोन मिनटेची वाफ काढून घेते दोन मिनटं झालेली आहेत आणि मस्त छान भाजीचं कट आलेला आहे भाजीला आणि छान कलरसुद्धा आलेला आहे पाहू शकता तुम्ही आणि बघूयात भाजी शिजली आता थोडीशी कच्ची वाटती आहे परत आपण दोन मिनटाची वाप काढून घेणार आहोत दोन मिनटं झालेली आहेत आणि बघूयात आता आपण भाजी शिजली तर आणि मटकी छान शिजून गेलेले आहेत पाहू शकता तुम्ही आणि आता आपली झाली भाजी तयार आणि इथं मी कोथिंबीर टाकून घेतली आहे आणि परत एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपली झालं आहे आता गॅस बंद करून घेऊयात ह्याच पद्धतीने बनवतात खानदेशी लग्नात भाजी करून बघा नक्कीच तुम्हाला सगळ्यांना आवडेल आणि कशी वाटली रेसिपी लाईक शेअर कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात एका नवीन रेसिपीमध्ये आणि रेसिपी, रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद